नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी नसांमध्ये जे ब्लॉकेज झालेले असतील तर यापासून घरच्या घरी सुटका करून नसा मोकळा करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने सहजतेने या नसा मोकळा तर होणारच आहे, परंतु यामुळे शरीरात दिवसभर उत्साह आणि एनर्जी देखील राहणार आहे। तर यासाठी सर्वात प्रथम आपण इथे घेतली आहे एक हिरवी वेलची म्हणजेच हिरवा वेलदोडा, एक छोटासा 1 इंचाचा दालचिनीचा तुकडा व 2 लवंग। हे तिन्ही पदार्थ घेऊन खलबत्त्यात त्यात थोडेसे कुटून घ्यायचे आहे। ज्याप्रमाणे इथे मी दाखवले आहे त्याप्रमाणे हे जाडसर कुटून घ्या आणि एका पात्रात 1 ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे। आणि हे जे पाणी आहे हे थोडेसे गरम होत आले की यामध्ये ही जी पावडर आहे ही टाकून द्यायची आहे। हिरव्या वेलचीमध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयरन, फॉस्फरस ही पोषक तत्व भरपूर असतात व दालचिनीमध्ये तर 80 पेक्षा जास्त पोषक तत्व असतात, जसे मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयरन, पोटॅशियम। आणि दालचिनीला अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटी कॅन्सर, अँटीबायोटिक आणि अँटीमायक्रोबियल या रूपामध्ये देखील वापरले जाते। तसेच दालचिनीमुळे शुगर लेवल देखील कंट्रोलमध्ये येते व वजन कमी होण्यास देखील मदत होते। तसेच लवंगमध्ये सोडियम, कॅल्शियम, थायमिन, विटॅमिन के, विटॅमिन सी, विटॅमिन ई व विटॅमिन ए व रायबोफ्लेविन ही पोषक तत्व भरपूर असतात व लवंग ही दातांचे कुठलेही आजार असो यावर अत्यंत रामबाण असून सर्दी खोकल्याच्या त्रासापासून देखील सुटका करून देण्यास मदत करते व पोटांचे विकार असतील तर यावर देखील अत्यंत फायदेशीर ठरते। तर याप्रमाणे हे छान उकळवून घ्यायचे आहे। आणि जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये एक छोटासा गुळाचा खडा टाकला तरी देखील चालेल किंवा नाही टाकला तरी देखील चालेल। गुळ टाकायचे असेल तर हे उकळत असताना मगच टाकायचे आहे, म्हणजे यामध्ये हे छान मेल्ट होते। आणि हे तयार करून गाळून घ्यायचे आहे। जे आपण 1 ग्लास भरून पाणी घेतले होते ते अर्धे राहायला हवे इतपत आपण हे उकळून घेणार आहोत, म्हणजे यातील जे पोषक तत्व आहेत ते यामध्ये पूर्णपणे उतरतात। याप्रमाणे हे उकळून घ्या आणि हे अनाशा पोटी, म्हणजे ज्यावेळेस आपले पोट रिकामे आहे त्यावेळेस हे घ्यायचे आहे। तर हे सकाळीच घ्यायचे आहे का? तर नाही, जेवणाच्या किमान 2 तास अगोदर किंवा जेवणाच्या किमान 2 तास नंतर असे दिवसभरातून कधीही 1 वेळेस तुम्ही हे घेऊ शकता। आणि हे पिताना कोमट असताना घोट घोट करून प्यायचे आहे। आणि गुळाऐवजी आपण यामध्ये मधाचा वापर देखील करू शकतो। मध टाकायचे असेल तर 1 चमचा भरून मध टाकले तरी देखील चालेल। आणि ज्या दिवशी तुम्हाला हे प्यायचे आहे त्या दिवशी तयार करून मग लगेच हे प्यायचे आहे, दुसऱ्या दिवशी हवे असेल तर नवीन मिश्रण तयार करून मग याचा वापर करायचा आहे। असे जर फक्त तुम्ही 15 दिवस केले तरी देखील यापासून लगेचच फायदा जाणवेल आणि यामुळे उष्णता देखील वाढत नाही, म्हणून हे आपण कधीही घेऊ शकतो की नाही। अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय, मग लाईक व शेअर करायला विसरू नका, म्हणजे आपल्याबरोबर दुसऱ्यांना देखील यापासून फायदा जाणवेल। वेळात वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद।